नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमा रेसिपी मराठी चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचन टीस पाहणार आहोत ही किचन म्हणजे आपला जो गॅसचा स्टँड असतो त्यासंबंधी आहे आपण जेव्हा गॅसवरती स्वयंपाक करतो तेव्हा चहा दूध किंवा वरण गॅसवरती सांडलं जातं त्याच्यामुळे गॅसचा जो स्टँड आहे तो खराब होतो त्याच्यावरती कार्बन जमा होतो काही दिवसानंतर तो इतका खराब वाटतो की आपण तो फेकून देतो आणि नवीन आणतो पण व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार जर तुम्ही तो स्टँड साफ केला तर तो तुम्हाला नव्यासारखा दिसेल कारण की हा स्टँड खूप मजबूत असतो त्याला तुम्हाला नवीन घेण्याची गरज नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी गॅसचा स्टँड आहे बारा तेरा वर्ष झालेले आहेत आणि ह्या स्टँड वरती कार्बन सुद्धा जमा झालेलं तुम्हाला दिसून येईल दोन्ही स्टँड खराबच आहेत तुम्ही पाहू शकता पहा तर हे स्टँड आपण साफ कसे करणार ते पाहूया त्यासाठी सर्वात अगोदर आपण गॅस चालू करूया आणि एका पकडीच्या साह्याने आपण या स्टँड गरम करणार आहोत जो कार्बन जमा झालेला आहे तो जळायला पाहिजे आणि जेव्हा तो स्वतःहून जळेल आणि विजेल त्याच्यानंतर समजून जायचं की पूर्ण कार्बन जळालेलं आहे तर अगोदर आपण एक दोन साईड अगोदर आपण ह्या कार्बन जाळून घेणार आहोत आणि उरलेल्या दोन साईड आपण नंतर पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता कार्बन व्यवस्थितपणे जळालेला आहे आणि तो सुद्धा विजत आहे म्हणजे कार्बन पूर्ण जळालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया स्टँड गरम असतानाच आपल्याला तो साफ करायचा आहे पकडीने पकडायचा आहे आणि एका चाकूच्या साय्याने जो कार्बन आपण जाळलेला आहे ती साईड अशा पद्धतीने काढायची आहे चाकूने पटकन निघेल सावकाश करा कारण की हा स्टँड भरपूर गरम आहे हात आपण याला लावू शकत नाही तो चटका बसेल तर अशा पद्धतीने आपण हा स्टँड आहे तो चाकूने साफ करून घ्यायचा आहे दोन्ही बाजू व्यवस्थितपणे कार्बन काढून घेणार आहोत पकडीने पकडायला जमत नाही त्यासाठी मी एक कपडा घेणार आहे आणि कपड्याने पकडणार आहे आता चाकूने व्यवस्थितपणे जिथे जिथे आपण हा कार्बन जाळलेला आहे तो सर्व आपण कार्बन काढूया पाटच्या बाजूनेसुद्धा आपल्याला जो कार्बन जळालेला आहे तो कार्बन काढायचा आहे तर पाहू शकता पाटीसुद्धा भरपूर प्रमाणात कार्बन जमा आहे तर एक बाजू आपली व्यवस्थितपणे क्लीन झालेली आहे आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण गॅसवरती हा पकडून जाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कार्बन जाळलं जाईल तुमच्या सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा कारण की तुमचा एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे सपोर्ट नक्की करा तर इथे कार्बन बघा तुम्ही किती जळत आहे तो जो जळणारा कार्बन आहे तो आपोआप जळून विजला पाहिजे तरच तो आपण व्यवस्थितपणे काढू शकतो हो, तर दुसरीसुद्धा साईड आपण गरम करून घेतलेली आहे जळलेली आहे आता तो कार्बनसुद्धा आपण चाकूच्या साह्याने असा काढून घ्यायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने जर स्टँड साफ केला तर तुम्ही पाहाल आणि तुम्ही पुन्हा कमेंटसुद्धा कराल की खरोखर तुमचा जो स्टँड आहे खूपच छान झालेला आहे तर पहा इतका कार्बन आपल्या स्टँडवरती होता तर पहा आपला जो स्टँड आहे छान असा आपण साफ केलेला आहे सर्व कार्बन काढलेला आहे दोन्ही बाजूचा कार्बन आपण काढलेला आहे आता आणखीन एक स्टेप करायची आहे ती म्हणजे आपण हा स्टँड ओला करून घेऊया स्टँड ओला केल्याच्यानंतर कात्या साबण घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला व्यवस्थितपणे घासून काढायचं आहे समोरची बाजू आणि पाठची बाजू दोन्ही बाजूला आपण पन व्यवस्थितपणे हा स्टँड घासून घेऊया स्टँड आपण दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे घासलेला आहे आता हा स्टँड आपण धुऊया स्टँड आपण व्यवस्थितपणे घासून धुतलेला आहे पहा एकदम आपला जो स्टँड आहे का खूप छान झालेला आहे तर हा स्टँड आपण आता पुसून घेऊया स्टँड आपण पुसलेला आहे सर्व पाणी यातलं काढलेलं आहे आता थोडंसं खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे दोन ते तीन थेंब आपण खोबऱ्याचं तेल घेऊन पूर्ण स्टँडला व्यवस्थितपणे चोळलं चोळून घेऊया पाठी आणि पुढे दोन्ही बाजूला आपल्याला थोडं थोडं हे तेल लावून घ्यायचं आहे असे केल्याने स्टँड आपला छान राहतो तर इथे मी दोन्ही बाजूला खोबऱ्याचं तेल लावलेलं ला आहे आणि तुम्ही पाहू शकता स्टँड आपला किती छान झालेला आहे एकदम नवीनसारखा आपला हा स्टँड झालेला आहे तर जुना स्टँड तुम्ही पाहू शकता मी एकच स्टँड तुम्हाला साफ करून दाखवलेला आहे आणि जुना स्टँडसुद्धा तुम्ही पाहा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद